नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज मावळत्या जिल्हाधिकारी आर विमला यांच्याकडून सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पदभार स्वीकारला. तर इटनकर यांनी आर विमला यांना पुणे येथे बालकल्याण विभागात आयुक्त पदावर नियुक्तीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला. मावळत्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर नवे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आर विमला यांना पुणे येथे बालकल्याण विभागात आयुक्त पदावर नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉक्टर विपिन इटनकर हे नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते मूळचे चंद्रपूर येथील असून 2014 तुकडीचे IAS अधिकारी आहे. UPSC परीक्षेमध्ये राज्यातून प्रथम तर देशातून चौथा क्रमांक मिळवला होता. तर त्यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातून MBBS केले होते. Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.